गडिंग्ल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू आहे आज एकूण एक अर्ज दाखल केले यामध्ये सर्वात जास्त गावचे अर्ज आहेत आज सोमवार सकाळपासूनच तालुक्यातील विविध गावातील दोनशे एक्क्याण्णव अर्ज दाखल झालेत आज अखेर एकूण तीनशे चोवीस अर्ज दाखल झाले असून अठरा गावांमधील एकही अर्ज दाखल झालेला नाहीये अर्ज करण्याची प्रक्रिया श्रेष्ठ विद्यालय गडिंगलज इथं चालू असून प्रशासनामार्फत नेटकन नियोजन करण्यात आले तीन दिवस सुट्टी असल्या फॉर्म ऑनलाईन दाखल केले जात होते आज निवडणूक लागलेल्या प्रत्येक गावातील उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह मधुश्रेष्ठी विद्यालयावर झुंबड केली प्रशासनामार्फत अर्ज भरण्यास प्रत्येक दोन गावांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली असल्यानं अर्ज दाखल करणं सोयीचं होतं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं जाणार नाही ना, ना याची दखल घेतली जात होती अजून फॉर्म भरण्याची मुदत दोन दिवस असून दोन दिवसात भरपूर फॉर्म दाखल होणार आहेत गडिंगलस तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं गावागावात राजकीय वातावरण तापत चाललंय बऱ्याच ठिकाणी दुरंगी लढती आहेत तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे वाड्यावस्तीत पॅनल उभारणीचं काम जोमानं चालू आहे तर पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका देखील गावोगावी चालू झाल्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनलबरोबरच अपक्ष देखील रिंगणात उतरत आहेत त्यामुळं तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका रंगतदार होणार असल्यानं ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस भाजपा यांच्यासह इतर पक्ष ताकदीनं रिंगणात उतरले आहेत